माझं नाव मंगला नरसिंगाप्पा कारेगावकर, राहणार चितळपुत्री, तालुका जिल्हा जालना. आज मी तुम्हाला सोयाबीन प्रक्रिया करून दाखवत आहे. तर ह्या सोयाबीनला प्रथम एन पी के औषध घेऊन ते 1 किलोला 25 ml वापरायचं. ते वापरून वापरल्यानंतर त्याला चांगल्या प्रकारे घोळायचं. त्याचे कवच हलके असल्यामुळं त्याला चांगल्या प्रकारे घोळून करून सावलीमध्ये 1/2 तास ठेवावे. 1/2 तास ठेवल्यानंतर 1/2 तासाने आपण त्याची पेरणी करावी. पेरणी केल्यानंतर पाणी जरी दिलं तरी आपण त्याची उगवण शक्ती चांगल्या प्रकारे होऊ शकते व उतार आपण आपल्याला सोयाबीनचा चांगल्या प्रकारे येऊ शकतो. एवढे बोलते, धन्यवाद.